सौरभ, आपण पाहतोय की रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता, अगदी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडलेला होता. मात्र आज सकाळपासून मुंबईतल्या काही भागामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र रिमझिम पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतो आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि हवामान खात्याच्या वतीनं सुद्धा वारंवार लोकांना आवाहन करण्यात येत होतं की रेड अलर्ट जो आहे तो काल उशिरा देण्यात आलेला होता, त्यामुळे आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र मुंबईतल्या काही भागामध्ये आत्ता पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे हाय टाईडचा इशारा जो आहे तो समुद्र किनारी देण्यात आलेला होता, आणि आता आपण पाहतोय की 4.31 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्र किनारी धडकताना पाहायला मिळत आहेत, आणि त्यामुळे मुंबईकरांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केलं जात आहे. सध्या मरीन ड्राईव्हची दृश्य आपण पाहतोय, इथे पोलिसांची गस्त आहे आणि जे मुंबईकर पावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्र किनारी. ठीक आहे कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल.